नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. दिवसभर चेहऱ्यावर एक स्माईल नक्की ठेवत जा, म्हणजे आपण दुःखातनं वर येतो. कारण दुःख सगळ्यांना आहेत. या जगात जर कुणी असं म्हणत असेल की मला दुःख नाही, मी खूप खुश आहे, तर तो माणूस मग तो जिवंतच नसेल बहुतेक असं मला वाटतं. कारण प्रत्येक जीव आहे त्या प्रत्येकाला दुःख आहेत. तुम्हाला दुःख आहेत, मला दुःख आहेत, पण त्याच्यातनंच हसत आपल्याला पुढं जायचं आहे की प्रयत्न करायचा की दुःख हसण्यानं दुःख कमी होतात आणि आपल्याला त्याला जगण्यासाठी उमेद येते. म्हणून हसत राहा, आनंदी राहा. जेवढे आनंदी राहाल तेवढा युनिव्हर्स तुम्हाला आणखीन आनंद देईल. जेवढं दुःखी राहाल, जेवढ्या निगेटिव्ह विचार कराल तेवढं आणखीन निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यापाशी येईल. म्हणून हसत राहा, विचार चांगले ठेवा, विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्म चांगली करा, फळ चांगलं मिळेल. तर व्हिडिओ चालू करायच्या आधी काल एक इतकी मस्त कमेंट मला आली. तुम्ही सगळेच जण छान छान कमेंट करता, त्याबद्दल खूप धन्यवाद. माझ्या नवीन जे सबस्क्राईब असतील, झाले असतील, माझ्या फॅमिलीमध्ये आले असाल तर तुमचं खूप खूप स्वागत. जुने आहेत ते सगळे माझेच आहेत, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा, लाईक करत जा. आपण लवकर लवकर मोठी फॅमिली करायचा प्रयत्न करूया. प्रयत्न आपण करतो आहे, पण काय आपल्याला यश येत नाही आहे त्याच्यात. काय कुणाला दुःख नाही, मलाही दुःख नाही आहे. काय तुम्ही आहात ना, तेवढे माझे सांगितले तुम्हाला मी 16 करोड आहात, त्याच्यामुळे मला त्याचा काही प्रश्न नाही. तरीसुद्धा एक सगळ्यांच्या बरोबर चालायचं, पुढं जायचं असं जर मनात आणलं तर मग आपण अजून खूप खाली आहोत. आपल्याला अजून भरपूर सबस्क्राईब वाढवले पाहिजेत, व्ह्यू वाढवले पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला जर वाटत असेल माझ्यासारखं की ताईनं पुढं जावं, ताईनं पण सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये उतरावं, तर निश्चित तुम्ही सगळेजणं सबस्क्राईब करायला, शेअर कराल, माझं चॅनल वाढवाल. कारण आपल्या चॅनलमध्ये सगळे चांगले विचार असतात, चांगलं महत्त्व असतं. प्रत्येक विषयावर आपण चर्चा करत असतो, त्यामुळं तुम्ही हे दुसऱ्यांना बरं सांगायचं तुम्हाला की कमेंट परत व्हिडिओ मोठा होईल. कारण मला आज महत्त्वाचा विषय बोलायचा आहे की एकानं म्हणजे कोण असतील ताई दादा मला माहीत नाही, पण त्यांनी अशी कमेंट केली होती की मी सारिका छोटीशी आशामध्ये तुमचं सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे, कशा आहात. जे मी काही बोलते ना तशी त्यांनी कमेंट केली होती आणि मी इतकी हसले ना. त्यांनी मला काल इतका आनंद दिला, इतका आनंद दिला की बास, की कुणी जे तुम्ही असाल ना त्यांचे खूप खूप धन्यवाद. की माझ्या चेहऱ्यावर मला कालचा दिवस थोडा माझा वाईट होता आणि ही कमेंट वाचल्यावर मी इतकी हसले की नाही का, खूप वेळ मी आनंदात होते आणि तुम्ही मला खूप वेळ आनंद दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. की मी तुमच्या चेहऱ्यावर हसवण्याचा प्रयत्न करते, पण काल तुम्ही माझ्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि माझा रेंगाळलेला दिवस, घालायला चाललेला दिवस तुम्ही एकदम छान घालवलात. पुढं म्हणजे मी एकदम खुश झाले, मला सगळं माझं जे काही होती मनात टेन्शन ते मी विसरून हसायला सुरुवात केली, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला, कारण ताई खूप बोलती मग. तर ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की अमुषाच्या आधी 2 दिवस मी तुम्हाला उपाय सांगायला सुरुवात करीन. की हा खूप राहिलेला विषय आहे आपला मागा की ताई विवाहासाठी सांगा 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 आणि आपलं राहत गेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत, ज्यांची लग्न होत नाही आहेत, त्या सगळ्यांनी या गोष्टी आता लक्षात घ्या, व्हिडिओ नीट बघा, नीट सगळे उपाय ऐका, त्याप्रमाणे करा, आपली लग्न लवकरात लवकर जमतील अशीच प्रभुचरणी प्रार्थना. आता ज्योतिषशास्त्रानुसार 2 ग्रह चांगले पाहिजेत तेव्हा तुमची लग्न होतात. म्हणजे दोन्ही आचार्य आहेत, एक गुरु आणि एक शुक्र, हे जर दोन्ही तुमच्या पत्रिकेत चांगले असतील तर तुमचं लग्न लवकर होतं, कमी स्थळात होतं, कमी वयात होतं आणि ते लग्न खूप चांगल्या प्रकारे टिकतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जवळपास पत्रिका दाखवून घ्या की तुमचा गुरु आणि शुक्र पत्रिकेत कुठं आहे. ती जर चांगल्या स्थानावर असतील तर तुमचं लग्न लवकर ठरायला कुठलीही बाधा येणार नाही आणि पती किंवा पत्नी तुम्हाला चांगलीच मिळेल. या 2 ग्रहांवर आपल्या लग्नाचा विषय, लग्नाची कुंडली अवलंबून असती, त्यामुळे आपल्या पत्रिका दाखवून घ्या आणि त्यामध्ये गुरु आणि शुक्राच्या कुठल्या दशा आहेत किंवा कुठल्या स्थानात ते आहेत जन्मपत्रिकेच्या, ते लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यानंतर शनी, मंगळ आणि सूर्य ह्या तिघांमध्ये तिन्ही जर ग्रह आपल्या पत्रिकेत वाईट स्थानी असतील तर
तुमच्या लग्नाला उशीर होणार किंवा उशिरा लग्न होऊन सुद्धा ते पुढे टिकणार नाही या प्रकारच्या गोष्टी हे तिन्ही ग्रह आपल्याला घडवू शकतात. शनी, मंगळ आणि सूर्य म्हणजे आत्ता विवाहाचे उपाय करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की एका चांगल्या ज्योतिषाकडं तुम्ही तुमची पत्रिका दाखवून घ्या. त्याच्यात कोणते ग्रह कोणत्या ठिकाणी आहेत, कोणती उपासना केली पाहिजे हे पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर बघते थोडं, सॉरी, कारण मला आता यांच्या ऑफिसमध्ये इथं बसावं लागतंय, घरात कोणी असतंय त्यामुळं म्हणून मी जरा इकडे तिकडे बघतीये त्याबद्दल सॉरी. तर ते ग्रह कुठं आहेत, त्यांची काय दशा चालू आहे हे कळल्याशिवाय आपले विवाह होणार नाही आहेत. म्हणून चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवून घ्या, त्याच्यानंतर हे उपाय करायला सुरुवात करा. जर त्यांनी सांगितलं की तुमचे शुक्र आणि गुरु चांगल्या ठिकाणी आहेत तर काही हरकत नाही आहे, तरी उपाय करा, तरी लवकर लग्न ठरून जाईल. आणि जर त्यांनी सांगितलं शनी मंगळ सूर्य यांची युती आहे किंवा या या ठिकाणी आहेत, तुम्ही ह्याची उपासना करा, तर नक्की हे पुढचे उपाय तुम्ही करा. आता श्रीहरी भगवान विष्णू म्हणजे गुरु ज्याला आपण म्हणतोय, ज्याला गुरुचं बळ असतं, ज्याचा गुरु चांगला असतो त्याचं लग्न लवकर ठरतं. म्हणून हे भगवान विष्णू हे पालनहार आहेत आपले, म्हणून विष्णूची उपासनाशिवाय आयुष्यात कोणतंही सुख समाधान शांती मिळू शकत नाही. म्हणून विष्णूची उपासना करायला सुरुवात करा. तसं तर प्रत्येकानं विष्णूची उपासना ही केलीच पाहिजे, पण जी मुलं लग्नाची आहेत त्यांनी कमीत कमी लवकरात लवकर विष्णूची उपासना करायला सुरुवात करा. विष्णूची उपासना म्हणजे विष्णू सहस्त्रनाम वाचायला सुरुवात करा. त्याची ती 1001 नाव रोजच्या रोज वाचा. वाचायला वेळ नसेल तर मोबाईलमध्ये ऐका, पण विष्णूची उपासना जर केली तर त्यानं तरच लग्न आपलं लवकर ठरू शकतं. कारण गुरुची कृपा जर आपल्यावर असेल तरच आपलं लग्न लवकर ठरू शकतं. म्हणून गुरुची उपासना करायला सुरुवात करा म्हणजे आपलं लग्न लवकर ठरेल. आता दुसऱ्यांदा म्हणजे आता उपाय सांगते तुम्हाला मी, हे झाला पत्रिकेचा विषय. हा तुम्हाला बघून घेतला पाहिजे, त्याशिवाय तर मला काही कळू शकत नाही इथनं तुमच्या पत्रिकेत योग किती आहे, आहे का नाही. आणि अगदी वाईट वाटून घेऊ नका, पण हजारामागं 2-3 पत्रिका अशा असतात की त्यांचा लग्नाचा योगच नसतो. मला एक सांगायचं काम आहे म्हणून मी सांगते तुम्हाला की अशाही पत्रिका असू शकतात की आता त्यांची 40 आली आहे, 35 आली आहे, त्यावेळी त्या ह्यांच्यात एकतर 40 नंतर लग्न होतं, नसेल तर मग त्या पत्रिकेत योगसुद्धा नसतो असंही असतं. त्यामुळं व्यवस्थित ज्योतिषाला पत्रिका दाखवून घ्या आणि मग पुढची कामं करायला सुरुवात करा. तर त्याच्यासाठी आता हे सगळ्या तुमच्या आहे, गुरुला गुरु तुमचा थोडासा वाईट आहे किंवा शनी मंगळ सूर्य यांचं तुमच्याच पत्रिकेत वाईट फळ देणारी आहे, तर आता काय उपाय करायचे लग्नासाठी हे मी तुम्हाला सांगते की आई आणि वडील या दोघांपैकी कुणीही प्रत्येक सोमवारी मिरी सात घ्यायच्या, आपल्या मसाल्यातल्या 7 मिरी घेऊन महादेवाच्या देवळात जाऊन पहिल्यांदा महादेवांना पाणी घालायचं आणि त्याच्यावर त्या 7 मिरी घालायच्या, अशा सोडून द्यायच्या आणि प्रार्थना करायची त्यांना की तेव्हा तुमचा शनी पण नीट होईल आणि सूर्यमंगळ पण हे शनीची पीडा तर त्याच्यातनं नक्की तुमची कमी होईल. की तुम्ही त्यांना प्रार्थना करायची की माझा विवाह माझ्या मुलाचा विवाह, माझ्या मुलीचा विवाह ठरू दे, मी तुमची 7 सोमवार ही उपासना करत आहे तरी माझ्या मुलाचा विवाह लवकर होऊ दे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे 7 सोमवार मध्ये विवाहाच्या हालचाली चालू होतात असं सांगितलं आहे. पण तुम्ही किती भक्ती करता, किती प्रेम करता देवावर त्याच्यावर अवलंबून आहे, कुठलीही गोष्ट भक्तीशिवाय नाही. त्यामुळं जर तुम्ही श्रद्धापूर्वक आई वडिलांनी हा उपाय जर केला तर तुमचं 7 सोमवारमध्ये लग्न ठरू शकतं. आता दुसरी गोष्ट, लग्न होणाऱ्या मुलं किंवा मुली यांनी पहिल्यांदा गुरुवारी पिवळे कपडे वापरायला सुरुवात करा. की गुरुवार आहे, आपण पिवळे कपडे घालायचेच आहेत, मग ती पिवळी ओढणी घ्या, एखादी पिवळा नुसता शर्ट घाला, असं काय असेल तुमचं ते करा. आणि काहीच नसेल तर पिवळ्या रंगाचा रुमाल आणा आणि तो जवळ ठेवा. पण कपडा असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. गुरुचा आपल्याला जर आपल्या पत्रिकेत गुरु आपल्याला उच्चस्थानी आणायचा असेल आणि आपल्याला लवकर लग्न व्हायला असं वाटत असेल तर गुरुवारी पिवळे कपडे घालायला सुरुवात करा. गुरुवारी पाण्यात चिमटभर हळद घ्यायला सुरुवात करा, त्याशिवाय गुरुग्रह आपला मजबूत होणार नाही आहे. हळदीचा टिळा किंवा पिवळ्या चंदनाचा टिळा रोज लावा, म्हणजे तुम्हाला गुरुच्या उच्चस्थानी गुरु येईल आणि लवकर लग्न ठरण्यास मदत होईल. तिसरी गोष्ट, हळकुंडाचा तुकडा
फार बघते ना मी तिकडं, सॉरी. हळकुंडाचा तुकडा प्रत्येकानं आपल्या जवळ ठेवा, मग तो खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा, कुठेही ठेवा, पण आपल्या जवळ ठेवा. मुलींनी 4 दिवस हळकुंडाचा तुकडा जवळ ठेवू नका. मुलं असतील त्यांनी कायमस्वरूपी हळकुंडाचा तुकडा आपल्या खिशामध्ये ठेवा. त्यानं गुरुग्रहाची कृपा आपल्यावर होते आणि लग्न ठरण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, पुष्कराज द्याला परवडत असेल त्यानं सोन्यात घालून 2.5 रत्ती सोनं, 2.5 रत्तीचा पुष्कराज घेऊन आपल्या बोटात घाला अंगठी घेऊन गुरुवारची. त्यांनाही तुमच्या लग्न ठरण्यातल्या अडचणी दूर होऊन लवकर लग्न ठरू शकतं. अजून एक सांगते की केळीच्या झाडाला गुरुवारी जावा, पाणी घाला, गुळ ठेवा, उदबत्ती ओवाळा, त्याला मनस्पूर्वक नमस्कार करा, तुपाच्या तेला तुपाचा वातीचा दिवा. तुम्ही केळीच्या झाडाला लावा, त्याला पाणी घाला, त्याच्या पुढं गुळ ठेवा, नमस्कार करा, त्याला हळद व्हा, तीच हळद आपल्या कपाळाला लावून घ्या आणि मनोभावे नमस्कार करा, हे विष्णुदेवा माझं लग्न, माझ्या लग्नातल्या अडचणी दूर होऊ देत, माझा गुरुग्रह मजबूत होऊ देत, अशी त्याला प्रार्थना करा. मुलं असेल मुली असेल दोघांनीही लग्न ठरेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. असं काही त्याला 12-16 काहीही बंधन नाही आहे. तुम्ही हे लग्न ठरेपर्यंत प्रत्येक गुरुवारी करा, त्याशिवाय तुमचा गुरुग्रह मजबूत होणार नाही आणि त्याशिवाय तुमचं लग्न लवकर ठरणार नाही. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करा. आता अजून एक उपाय सांगते तुम्हाला मी गुरुचाच, कारण गुरुशिवाय तुमचं लग्न होणार नाही आहे, त्यामुळं गुरु हा मजबूत करणं आपलं कर्तव्य आहे. तर केळीचं पान, जर तुम्ही कुठं सिटी भागात राहत असाल आणि तुम्हाला एक केळीचं पान मिळालं तरीसुद्धा ते आणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तेच पान वापरू शकता. पण ग्रामीण भागात असाल, केळीची झाडं किंवा केळीचं खुंट जवळ मिळत असेल, त्यांनी दर गुरुवारी केळीचं एक पान आणा. त्याचा असा एवढा एवढा तुकडा घ्या केळीच्या पानाचा आणि त्याच्यावर हळदीनं स्वस्तिक काढा. केळीच्या पानावर गुरुवारी हळदीनं स्वस्तिक काढा, त्याच्यावर वरण भात करा, आईनं वरण भात करा आणि तो वरण भात त्या स्वस्तिकावर ठेवून ते तुम्ही खावा. ज्यांची लग्न ठरत नाही आहेत त्यांनी हा उपाय जरूर करा. त्यानं हळद येती, विष्णू येतो, सगळंच येतं, त्याच्यात चंद्र येतो, मग तुमचं ते मजबूत होऊन तिन्ही ग्रह हे मजबूत होतील, व्हायला मदत होईल आणि लग्न ठरायला तुमच्या खूप मदत होईल या गोष्टीची. त्यामुळे दर गुरुवारी हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करा. हा पण उपाय लग्न ठरेपर्यंत करा. ह्याला वेळ काळ काही बंधन नाही. तुम्ही मुली असाल तर 4 दिवस सोडून द्या, मुलं असाल तर कायमस्वरूपी लग्न ठरेपर्यंत गुरुवारी आपण केळीच्या पानावर वरण भात खायचा किंवा पिवळी खिचडी खायची हे लक्षात ठेवा. पान तुम्हाला जर नसेल दुसरं मिळत तर ते धुऊन तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, परत परत वापरलं तरी चालेल, मिळत असेल तर दरवेळी नवीन आणा, ते पान टाकून द्या. तर हे होते 5 उपाय लग्नासंबंधीचे. आणि पत्रिकेत पण काय असल्यावर काय होतं हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. तरी ज्यांनी आता पत्रिका दाखवून घ्या आणि हे उपाय करायला सुरुवात करा. उपाय करायच्या आधी, पत्रिका दाखवायच्या आधी जरी उपाय सुरुवात केले तरीही काही हरकत नाही आहे. फक्त एकच आहे की तुमचा गुरु, शनी आणि मंगळ हे जर तुमचे व्यवस्थित जिथल्या तिथं असतील किंवा तुम्ही त्यांची उपासना करून त्यांना उच्च स्थानात आणलं तर तुमचं लग्न ठरायला काहीही अडचणी येणार नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ. परत येते नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय. छान छान कमेंट करा, उपाय आवडले का सांगा, ताई वाट बघते तुमच्या कमेंटची. परत येऊया, तोवर टाटा, बाय बाय.